या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BATY मधील 6व्या सेमिस्टर मधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला आपला जो सार्वजनिक वित्त पेपर क्रमांक 12 मधील शेवटचा टॉपिक आपण जो पाहत आहोत, त्यामधील आज शेवटचा आपल्याला सब टॉपिक पाहायचा आहे. या ठिकाणी 15वा वित्त आयोग याचा आपल्याला आजच्या तासाला अभ्यास करायचा आहे. यापूर्वीच्या तासाला आपण केंद्र व राज्य सरकारमधील वित्तीय संबंध आपण पाहिलेले आहेत, त्याचबरोबर वित्त आयोगाचे कार्य देखील आपण पाहिलेले. आपण पाहतो की घटनेच्या 280 कलमानुसार राष्ट्रपतींकडून वित्त आयोगाची दर 5 वर्षांनी या ठिकाणी स्थापना होत असते, आणि यामध्ये एक अध्यक्ष आणि इतर 4 सदस्य असतात, आणि हे उच्च शिक्षित आर्थिकदृष्ट्या अनुभवी लोक असल्यामुळे यांच्याकडून आपण पाहतो की या वित्त आयोगाला घटनात्मक दर्जा असल्यामुळे यांच्या शिफारसींना महत्त्वाचं स्थान देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये असतं किंवा ध्येयधोरणामध्ये असतं. आणि या अनुषंगाने आता भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपण पाहतो की 1951 पासून वित्त आयोगाची शिफारसीची अंमलबजावणी सुरू झालेली. आज आपण पाहतो की सध्या 15वा वित्त आयोग हा स्थापन झालेला आहे. 27 नोव्हेंबर 2017 याची स्थापना झालेली, आणि यांच्या शिफारसीचा कालावधी 2020 ते 2025 असा आहे. या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग हे इथं आपण त्यांचे ही मेंबर्स सगळे आहेत. वित्त आयोगाची ही कमिटी असलेली आपल्याला दिसून येते की अध्यक्ष 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग आहेत. सदस्यांमध्ये अजय नारायण झा आहेत, त्यानंतर दुसरे सदस्य आहेत अनुप सिंग आहेत, तिसरे सदस्य अशोक लाहिरी आहेत, चौथे सदस्य रमेश चांद आहेत, आणि सचिव जे आहेत ते अरविंद मेहता. अशा प्रकारचे आपण पाहतो की 5 सदस्य आणि 1 अध्यक्ष अशा प्रकारची ही टीम असते, आणि 5 वर्षाचा देशाचा विकास सॉरी देशाचं देशातील केंद्र राज्य संबंध वित्तीय संबंध कसे असावेत, आणि हे संबंध आपण पाहतो की या त्यांच्या शिफारसी या विविध करांच्या बाबतीत, करापासून जे उत्पन्न मिळतं त्याचं वाटप कसं असावं, केंद्र राज्य सरकार कोणत्या सूत्रानं वाटप असावं, त्याचबरोबर अनुदानेचं वाटपही कसं असावं यावर ते शिफारसी सुचवतं, त्याचबरोबर राज्यांना कर्जे कशा प्रकारची दिली पाहिजे आणि किती दिली पाहिजे, त्याची काय महत्त्वाची तत्वे आहेत. तर ह्या सर्व गोष्टी, या सर्व म्हणजे आपण पाहतो की करापासून मिळालेल्या उत्पन्नाची विभागणी, त्यानंतर अनुदान कसे मिळव राज्यांना द्यावीत, आणि त्यानंतर राज्यांना कर्जे कुठल्या तत्वावर द्यावीत, तर अशा प्रकारचे हे 3 मूलभूत कार्य समोर ठेवून किंवा ह्या अटींना अनुसरून शिफारस वित्त आयोग शिफारस करत असतं, आणि त्यानुसार भारतातील विविध राज्यांमध्ये एक आर्थिक समतोल साधण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि यांनी केलेल्या शिफारसी हे राष्ट्रपती संसदेमध्ये मांडत असतात, त्याला संसदेची मान्य संसद मान्यता देत असते, आणि त्यानुसार आपण पाहतो की देशातील केंद्र राज्य वित्तीय संबंध या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे 15वा वित्त आयोगाला आपण पाहतो की शिफारसीची अट त्यांना घालून दिलेली आहे की 15व्या वित्त आयोगाकडून खालील बाबीविषयक शिफारसी, ज्याला आपण टर्म्स ऑफ रेफरन्स ज्या आपण म्हणतो, येणे अपेक्षित आहे. यामध्ये पहिली शिफारसीची अट आहे की घटनेतील भाग, ज्याला आपण 12वा क्रमांक म्हणूया, प्रकरण 1 नुसार निव्वळ कराची केंद्र व राज्यात वाटणी कशी करावी, तसेच राज्यांमध्ये वाटणी कशी करावी ते सुचविणे, अशा प्रकारची शिफारसीची पहिली अट आहे. या उद्देशानुसारच वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. दुसरी अट आहे 275व्या कलमानुसार राज्यांना दिली जाणारी अनुदाने कोणत्या तत्वावर द्यावीत, म्हणजे अनुदानाची तत्वे काय असावीत, त्याचं वाटप कसं व्हावं घटनेच्या 275 कलमानुसार, हे एक त्यांच्याकडे अट दिलेली आहे. आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्रोत उपलब्ध होण्यासाठी राज्यांच्या संचित निधीत वाढ कशी करायची, हे 3 महत्त्वाचे उद्देश समोर ठेवून
आपल्या देशामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी वित्त आयोगाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे निव्वळ कराची केंद्र व राज्यात वाटणी कशी करायची, त्याचबरोबर 275 कलमानुसार राज्यांना दिली जाणारी अनुदानाची कोणत्या तत्वावर दिली पाहिजे, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्रोत उपलब्ध होण्यासाठी राज्यांच्या संचित निधीत वाढ कशी करावी, हे महत्त्वाच्या शिफारसीचे अटी असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपल्याला आयोगाने केंद्र व राज्य शासनाच्या राजकोषीय व्यवस्थापनासाठी राजकोषीय दृढीकरण सुचविणे अपेक्षित आहे. म्हणजे राजकोष कसा वाढेल, आपण पाहतो की तशा प्रकारच्या त्यामध्ये तूट निर्माण होणार नाही, तर ही एक अपेक्षा त्यामध्ये आहे. त्यानंतर आयोगाने खालील बाबी विचारात घ्यावायच्या आहेत. त्यामध्ये पहिली बाब आहे केंद्र व राज्य सरकार कर व बिगर कर महसूल क्षमता. केंद्र व राज्य सरकारची कर व बिगर कर महसूल क्षमता ही लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर केंद्राचे काही आवश्यक खर्च जसे संरक्षण आहे, अंतर्गत सुरक्षा आहे, पायाभूत सुविधा आहे, रेल्वे आहे, पर्यावरण बदल आहे, देणी इत्यादी आपल्याला ते आवश्यक खर्च जे आहेत हे लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर राज्याचे काही आवश्यक खर्च जसे आर्थिक व सामाजिक विकास, पायाभूत सुविधा, समतोल प्रादेशिक विकास, कर्ज व देणी इत्यादी बाबतीत ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशी व त्याच्या अंमलबजावणीची स्थितीही 15व्या वित्त आयोगाला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. की 14व्या वित्त आयोगाचा कालावधी आपण पाहिला 2020 संपणार आहे, तर त्याच्या शिफारशी आणि त्याची अंमलबजावणी कशी झाली हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर न्यू इंडिया 2022 किंवा व्हिजन 2022 आणि राष्ट्रीय विकास अजेंडा, नॅशनल डेव्हलपमेंट अजेंडा ज्याला आपण म्हणतो, हाही लक्षात घ्यायचा आहे. व्हिजन 2022 व्हिजन 2022 असं आपण म्हणतो की ते या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर GST चे परिणाम, राज्यांना महसुली नुकसानीची हमी, विविध उपकर बाद होण्याचे व इतर संरचनात्मक सुधारणाचे परिणाम या ठिकाणी 15व्या वित्त आयोगाला लक्षात घ्यायचे आहेत. की ही सगळी परिस्थिती समोर ठेवून याचं अवलोकन करून या ठिकाणी 15व्या वित्त आयोग राष्ट्रपतींना वित्तीय बाबतीत आपण पाहतो की शिफारसी करणार आहे. त्यानंतर आपण पाहूया की राज्ये खालील क्षेत्रात उत्तम काम करीत असल्यास त्यांच्यासाठी आयोग सवलती सुचू शकते. म्हणजे जी राज्ये काही क्षेत्रामध्ये दिलेल्या क्षेत्रामध्ये जिथं अपेक्षा आहे त्या ठिकाणी विकसित जर होत असतील, कार्य चांगलं असेल, तर त्यांना थोड्याफार सवलती देणे. त्यामध्ये पहिलं आहे की राज्यांनी GST जाळे विस्तारित व विकसित केले पाहिजे. बरोबर आहे, ज्या राज्याचं GST जाळं विकसित आहे त्यांना आयोग सवलती देईल. त्यानंतर लोकसंख्या स्थिरीकरणासाठी प्रयत्न करणे हे एक महत्त्वाचं आव्हान राज्यांसमोर आहे. जे राज्य लोकसंख्येच्या बाबतीत स्थिरीकरणाच्या बाबतीत चांगले धोरण आखतं त्यांना आयोगाकडून सवलती मिळतात. त्यानंतर सरकारच्या महत्त्वाच्या योजना राबविणे, संकटकालीन उपाययोजना राबविणे किंवा शाश्वत विकासाची ध्येय राबविणे, खर्च प्रक्रियेत गुणवत्तेचा वापर करणे, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि ह्या लक्षात घेतल्या जातात आणि त्यानुसार वित्त आयोग तरतूद करत असतं. त्यानंतर आहे DBT, खर्च व्यवस्थापन, डिजिटल उपाय, स्वच्छता, ऊर्जा, यात उत्तम कामगिरी करणे, राज्यांनी उत्तम कामगिरी करणे अपेक्षित असतं. ज्या राज्याची उत्तम कामगिरी आहे त्यांना थोडं सोयीसवलती जास्त दिल्या जातात. त्यानंतर आयोगाने 2011 लोकसंख्या विचारात घेऊन या ठिकाणी शिफारस करणं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे आयोगाला ज्या अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत किंवा जे उद्देश दिलेले आहेत या उद्देशाला अनुसरून 15व्या वित्त आयोगाची स्थापना भारतामध्ये 27 नोव्हेंबर 2017 साली झालेली आहे. आणि या आयोगाने केलेल्या शिफारसी या 2020 ते 2025 या कालावधीसाठी असतील. तर अशा प्रकारे आपण पाहतो की केंद्र व राज्य सरकारमधील वित्तीय संबंध सलोख्याचे ठेवण्यासाठी, समतोल वित्तीय संबंध ठेवण्यासाठी किंवा वित्तीय संबंध वित्तीय वाटपातील असमतोल दूर करण्यासाठी किंवा सर्व राज्यांना न्याय देण्यासाठी वित्त आयोग
आपण पाहतो की वित्तीय तरतूद विविध अटी व शर्तींना अनुसरून म्हणूया लक्षात घेऊन किंवा त्या अटी लक्षात घेऊन या ठिकाणी त्याची वाटणी करण्याचं कार्य करत असतं, आणि केलेली वाटणी ही राज्याच्या कार्यक्षमतेवर देखील अवलंबून असते किंवा राज्याच्या ध्येयधोरणावर देखील अवलंबून असते, राज्यातील लोकसंख्येवर देखील अवलंबून असते किंवा राज्याच्या करक्षमतेचाही विचार त्या ठिकाणी केला जातो. हे सर्व घटक लक्षात घेऊन भारतामध्ये आपण पाहतो की 15वा वित्त आयोग या ठिकाणी स्थापन झाला, आणि त्याच्या शिफारशी आपण पाहतो की हा आयोग राष्ट्रपतींना शिफारशी करत असतो, आणि राष्ट्रपतींनी ह्या शिफारशी संसदेमध्ये मांडून संसदेची मान्यता तशी या ठिकाणी घेतल्या जाते, आणि त्या शिफारशी पुढील 5 वर्षासाठी म्हणजे 2020 ते 2025 या कालावधीसाठी लागू केल्या जातात, आणि त्यानुसार केंद्र व राज्य सरकारचे धोरण वित्तीय धोरण म्हणजे कुठल्या बाबतीत की जे कर असतील त्या बाबतीत, अनुदाने असतील त्या बाबतीत, आणि कर्जाच्या बाबतीत त्याचं प्रमाण कसं असावं वाटपाचं किंवा अनुदान तत्वे काय असावीत, कर्जाची तत्वे काय असावीत, आणि कराचं वाटप त्यामध्ये मिळणाऱ्या सोयी सवलती, तर ह्या सगळ्या गोष्टी विविध अटी समोर ठेवूनच या ठिकाणी मांडल्या जातात. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की देशामध्ये राज्यांना केंद्राकडून मोठ्याफार प्रमाणात या ठिकाणी सवलती म्हणा, आर्थिक सहाय्य म्हणा, हे केल्या जातं, आणि म्हणून वित्त आयोगाची देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. की वित्त आयोग आपण पाहतो की कराची विभागणी कशी करायची, करापासून मिळालेल्या उत्पन्नाची विभागणी, त्यानंतर अनुदाने कशी असावीत, आणि केंद्र सरकारने राज्यांना कर्जे कुठले तत्वानुसार द्यावीत, ही तीन कार्य नजरेसमोर ठेवून आणि ह्या अटी व शर्तींना समोर ठेवून किंवा त्या अटी व शर्तींना अनुकूल असे शिफारशी करतं, आणि ह्या शिफारशी आपण पाहतो की सर्व राज्यांना न्याय देणारे असतात, राज्यांच्या आर्थिक विकासात भर टाकणारे असतात, आणि यातून आपण पाहतो की ज्या राज्यांमध्ये समस्या आहेत जसं की बेकारी दूर करण्याच्या, पर्यावरण संवर्धनाच्या, पर्यावरणाचा आपण पाहतो चिरंतर विकास या ठिकाणी करण्यासाठी किंवा आरोग्यविषयक सुविधा निर्माण करण्यासाठी, शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी किंवा मानव विकास वाढवण्यासाठी किंवा दारिद्र्य कमी करण्यासाठी, गरिबी दूर करण्यासाठी, समतोल विकास करण्यासाठी केंद्राकडून राज्यांना मोठ्याफार प्रमाणात या ठिकाणी आर्थिक मदत होत असते, आणि हीच मदत आपण पाहतो की या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केली जाते. तर अशा प्रकारे देशामध्ये वित्त आयोगाने त्याचं कार्य आणि 15वा वित्त आयोग हा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. तर अशा प्रकारे हा 15वा वित्त आयोग सध्या एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी शिफारशी आपण पाहतो की या काही अटी समोर ठेवून शिफारशी केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे 15वा वित्त आयोग आणि त्याच्या शिफारशी आपल्याला पाहावयास मिळतात. तर या ठिकाणी आपण थांबूया, या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.